धर्मवाणी जात याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळेस त्याच्यात यश येतं सुरुवातीला, पण लोकांना हे आवडत नाही. प्रजनवाणी केली आहे किंवा तत्सम घोषणा करणं माझ्या मते हे महत्वाच्या व्यक्तींना समजत नाही. आज जागांनी बदलल्याच आहे, त्या काहीतरी चमत्कार करण्याच्या साठी नव्हते. एक इंची करायची असते एखाद्या नवीन राज्यात, त्याचा तो भाग होता. आणि 65 ठिकाणी आहे आणि काँग्रेस 133 ठिकाणी आहे. याचा अर्थ काँग्रेस भाजपचा कर असणाऱ्या जागेच्या पेक्षा दुप्पटपेक्षा अधिक जागेवर काँग्रेसचा कर हा अधिक दिसतोय. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा सक्षम पराभव करण्याची भूमिका तिथल्या जनतेने घेतली. आणि त्याचं मुख्य कारण की सत्तेचा गैरवापर, साधनांचा गैरवापर आणि आम्ही लोक खोदून राज्य करू शकतो या प्रकारचा सत्ताधारी पक्षाला असलेला विश्वास याबद्दलची तीव्र प्रतिक्रिया या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त झाली. मी कर्नाटक जनतेचं अभिनंदन करतो, काँग्रेस पक्षाचं अभिनंदन करतो की त्यांनी एक देशामध्ये जे चुकीचं वाचन करणाऱ्या प्रवृत्ती त्यांना एक प्रकारचा धडा शिकवला आणि आता ही प्रक्रिया समन देशाची. आज जर बघितलं की समन देशाचं चित्र, खाली केरळमध्ये त्यांचं राज्य नाही, तामिळनाडूमध्ये नाही, कर्नाटकामध्ये नाही, त्याच्यानंतर तेलंगणामध्ये नाही, आंध्रमध्ये नाही, त्या बाजूला राजस्थानमध्ये नाही, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये नाही, झारखंडमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, वेस्ट बंगालमध्ये नाही. त्याचा अर्थ बहुसंख्य राज्यामध्ये आज बीजेपी हे सत्तेच्या बाहेर जात आहे आणि त्यामुळं आत्ताचा हा निकाल आहे. आणखीन 2024 देशामध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये काय चित्र येणार आहे याचा एक नक्की अंदाज या कर्नाटकाच्या निवडणुकीच्या उद्देशून आपण करू शकतो. पुन्हा एकदा मी कर्नाटकच्या जनतेचं, काँग्रेस पक्षाचं अभिनंदन करतो. सर, पण ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की स्थानिक मुद्दे कुठेतरी काँग्रेसने मांडला, दुसरीकडे पंतप्रधानांनी केरळ चोरी किंवा बजरंग बली की जय अशी घोषणा दिली होती. प्रश्न असा आहे की तुम्ही धर्म आणि जात याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळेस त्याच्यात यश येतं सुरुवातीला, पण लोकांना हे आवडत नाही. बजरंगबली या गोष्टी या निवडणुकीमध्ये करायचं काही कारण नव्हतं. आम्ही धर्माचीच राजकारण करायचं असं म्हणतो. प्रधानमंत्री असोत की आम्ही प्रत्येकाने माझ्या सर की आम्ही पार्लियामेंटमध्ये सिक्युरिटीजवर आमची निष्ठा आहे अशी शपथ घेतली. आणि अशी शपथ घेतली असताना वजनवाली की जय किंवा तत्सम घोषणा करणं माझ्या मते हे महत्वाच्या व्यक्तींना समजत नाही. आणि ते काम त्यांनी केलं त्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली. पवार साहेब, तुमच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढल्यानंतर ही निवडणूक होते आहे, या निवडणुकीत पडलेली मतं किती महत्वाची वाटतात तुम्हाला? नाही, आमच्या आम्हाला माहितीच नाही ना अजून किती मतं पडली. आणि मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही 7-8 जागांनी बदलल्याच आहे, त्या काहीतरी चमत्कार करण्याच्या साठी नव्हते. एक इंची करायची असते एखाद्या नवीन राज्यात, त्याचा तो भाग होता. आणि खऱ्या अर्थानं आम्ही एका जागेवर लक्ष केंद्रित केलेलं होतं. सर, आपल्याला कर्नाटकचा इतिहास आपण बघितला, 19 आमदार तिकडे फोडले होते, मुंबईत ते आमदार आणले होते. हे पहिल्यांदा अशा पद्धतीने आपण बघितलं जेडीएसचा मुख्यमंत्री होता, कमी जागा असो. आणि आता कुठेतरी निकालामध्ये काँग्रेस बहुमतात येताना दिसते. नाही, सर, काँग्रेस लोकांनी एवढी काळजी घेतली की फोडाफोडीच्या राजकारणाने सत्ता घालवायचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याला अशा पद्धतीने धडा शिकवला पाहिजे की त्यांनी 65 आणि 133 इतकं अंतर ठेवलं. त्याचं कारण असेल की लोकांनी या फोडाफोडीची शक्यता करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना ही यत्किंचित संधी मिळू नये
याची काळजी घ्यायची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना असं म्हटलं होतं जर काँग्रेसचं कर्नाटकमध्ये सरकार आलं तर त्या ठिकाणी दंगल होताना पाहायला मिळतील, या विधानाकडे कसं बघताय? असं आहे की गृहमंत्र्यांनी शास्त्रविषयी बोलायचं असतं. दंगल किंवा दंगाई या सगळ्या गोष्टी या देशात कुठेच होता कळवं नाही, कुणाचंही सरकार असो, पण त्याची किंमत शेवटी देशाला आणि सामान्य माणसाला द्यावी लागते. आणि त्यावर अशा पद्धतीने करत न करत हा एका प्रकारे ही दमदाटीच आहे, एक दहशत निर्माण करण्याचा प्रश्न आहे. पण लोकांनी त्याची नोंद घेतली आणि त्यासंबंधीचा तीव्र निकाल त्यांनी इथं दिला. सर आपण जर बघितलं की ऐन निवडणुकीच्या आधी कर्नाटकचे जे आपले गावं होती बॉर्डरच्या जवळची त्यांच्यामध्ये देखील आम्ही कर्नाटकमध्ये जातो असा सूर देखील दिसला होता, हे राजकारण आपण आज कुठे निकालात बघतो? कर्नाटकामध्ये जातो जे सांगत होते आम्ही माहिती घेतलीची इच्छाच वेगळ्या, आणि आमची माहिती अशी होती की लोक ह्याच्यात तयार झालेले नव्हते. जे कर्नाटकात जायचं भरणारे घटक होते ते कर्नाटकातनं झालेले होते, ते या राज्याचे नव्हते. पण महाराष्ट्राची वर्णनी करणं, महाराष्ट्राच्या शासनाची वर्णनी करणं हे त्याच्यापासून होतं, सूत्र होतं. पण त्याही लोकांना असं कळलं की कर्नाटकात जातो हे म्हणणं त्या कर्नाटकाच्या लोकांची भावना काय. समितीच्या सर्व उमेदवारांना कुठेतरी पराभवाला सामोरे जाताना दिसत आहे, कुठेतरी कानडी आणि महाराष्ट्रात जो सीमावाद आहे त्या उमेदवारांना कुठेतरी अपयश आलेलं आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे असं आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश आले ही सर्वसामान्य स्थिती होय. आम्ही कॉन्शियस डिसिजन घेतला होता की महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार जिता आहे, तिथं आम्ही उमेदवार कुठेही उभा करणार नाही. एक कुठे आम्ही प्रचारात गेलो नाही. दोन तर आतापर्यंत महाराष्ट्राने एकीकरण समिती आणि मराठी लोकांना एक विश्वास दिला होता, त्यावेळी आमचं ते नेते कर्तव्य होते. परंतु यावेळेला एकीकरण समिती आणि तिथले अन्य पक्ष यांच्यात एक वाक्यता राहिली नाही, आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये हा पराभवाला सामोरं जावं लागेल. अद्यापही सुरू आहे, त्यामुळे इतक्यात गाफील राहून चालणार नाही असं भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तुम्हाला वाटतं अशी पुढापुढेच राजकारण अद्यापही होऊ शकतं? खोदाखोदीचं राजकारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण खोदाखोदीच्या माध्यमातूनच राज्य घ्यायची हे सूत्र भाजपचं आहे. पण कर्नाटकच्या जनतेने जो निकाल घेतलाय ते खोदाखोदीला संधी मिळू नये याची खबरदारी जनतेने घेतली, त्यावर तसं होईल असं वाटत नाही. कर्नाटकामध्ये आपण जर बघितलं एकाच एक उमेदवार कुठेतरी दिसला काँग्रेस विरुद्ध भाजप आणि यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात ह्याचा धडा आपण महाविकास आघाडीसाठी कसा येईल? असं आहे की महाराष्ट्रात सुद्धा आम्ही आमच्या पक्षाची बैठक 2 दिवसांनी बोलवली. मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधलाय, काल साधलाय, आणि त्यांनाही आम्ही भेटणार आहोत. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र बसून खुशी आखणी ही आपण आतापासूनच करावी हा विचार माझ्या मनात आहे. आणि या दोघांशी मी बोलणार आहे आणि त्या रस्त्याने आम्ही जायचा निर्णय घेणार. मोदी हे तो मुमकिन हे असं सातत्यानं आतापर्यंत म्हटलं असत, मात्र आता जो निकाल आहे तो हे वाक्य पूर्णपणे खोडताना पाहायला मिळतोय. मी कसं बघताय आगामी निवडणूक, महाराष्ट्राची निवडणूक येते, धार्मिकतेचा मुद्दा पुन्हा इथं पण येऊ शकतो? मोदी हे तर मुमकिन आहे. खरं म्हणजे या वाक्याच्या संबंधीची भूमिका लोकांनी मांडायला याच्या आधीच सुरुवात केली. ती केरळमध्ये झाली, तामिळनाडूमध्ये दिसली, कर्नाटकामध्ये दिसली, तेलंगणामध्ये दिसली, तिकडे आंध्रमध्ये दिसली, मध्य प्रदेशच्या राजस्थानमध्ये एखादी दिसली, ते झारखंड आणि अन्य राज्यामध्ये सुद्धा दिसली. हळूहळू हे जे चित्र की एका व्यक्तीच्यावर संबंधी की एका व्यक्तीच्या हातात सगळी सूत्र या गोष्टीला लोकांचा पाठिंबा नाही हे आता दिसायला लागले. आणि त्यावर कुणीतरी व्यक्तीच्या नावावर हे आम्ही सगळं करतो आहोत आणि करू शकू आणि यशस्वी होऊ हे जे म्हणत आहेत
त्याला उत्तर लोकांनी दिले. सर एक प्रश्न की जसं कर्नाटकमध्ये पक्ष फोडला तसं महाराष्ट्रामध्ये देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, सरकार स्थापन केलं, आपल्याला वाटतं की महाराष्ट्रात पण हा कौल मिळू शकेल? मी जे महाराष्ट्रात सध्या बघतोय, मी हल्ली काही ठिकाणी गेलो सर, सोलापूरला गेलो, सांगलीला गेलो, कारंजला गेलो, सातारला गेलो, या सगळ्या भागामध्ये मागच्या निवडणुकीच्या वेळी मी जसा प्रचारा बाहेर पडलो आणि माझी जी पावसाची सभा वगैरे हे झालं, त्याला जो प्रचंड प्रतिसाद होता तेच चित्र गेल्या आठवड्यात मी ज्या ठिकाणी गेलो, फार ठिकाणी गेलो नाही, पाच एक सहा एक ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी मला दिसते. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांना इथं सुद्धा बदल हवा आहे आणि ते उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल. आम्ही तिकडे एकत्र होऊन सामोरं गेल्यानंतर असं आता तरी फायनली चित्र दिसते. पण सर तुम्ही जसं बोलता की महाविकास आघाडी म्हणून लढलो तर तसा विजय मिळू शकतो, स्वतंत्र लढल्यावरती भाजपला हरवणं तितकं सोपं ठरेल वाटतं तुम्हाला? स्वतंत्र काय झाल्याचं माहीत असताना आम्हाला ठाऊक आहे की कोणता रूट, कोणती नीती, कोणती स्ट्रॅटेजी ही घेणं योग्य राहील आणि आम्हाला असं वाटतं की आता आम्ही तिघांनी एकत्र यावं. तिघांनी तर यावंच, पण जे छोटे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष, जावेर पक्ष, त्यांनाही विश्वासात घ्यावं. पण आम्ही एकटा निकाल घेणार आहे तर बाकीच्या सरकारांशी होईल. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख काही दिवसांपूर्वी भेटले पण होते, आगामी काळामध्ये वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून पाहायला मिळेल का? माझी त्याची भेट झाली, त्याच्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीची येतींची चर्चा झाली नाही. त्यांची सूचना कर्नाटकमध्ये काहीतरी होती ती आम्ही मान्य केली, पण या उद्याच्या आखाडी आघाडीमध्ये हा निर्णय ते सहभागी होतील का नाही हे मी सांगणार नाही. त्याचं कारण त्यांची माझी चर्चा झाली नाही एक, आणि बाकीच्या सहकार्यांशी मी अध्यक्ष अमिषा बोलले नाही दोन. सर विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी तुमची भेट घेतलेली आहे, अभिजित पाटील असो किंवा भगीरथ बालके असो किंवा कल्याणराव काळे, खरं तर संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे, अभिजित पाटील त्या ठिकाणी पॅनल करण्याच्या तयारीमध्ये आहेत, कुठंतरी हे तीन नेते विषय नाहीये. सर एक नवाब मलिक यांना सातत्यानं एका व्यक्तीबद्दल सांगितलं होतं, माध्यमांमध्ये येऊन स्पेसिफिकली बोलत देखील होते काल त्यांच्या समीर वानकडे, त्यांच्या घरावर 26 ठिकाणी रेड पडल्याचं पाहायला मिळालं, सीबीआयच्या रेड होत्या ज्या प्रकरणाबद्दल नवाब मलिक होते तेच प्रकरण आता समोर येताना पाहायला मिळते. असं आहे की नवाब मलिकांच्यावर जी कारवाई केली आणि जो त्यांचा प्रचंड अन्याय केला, त्या अन्यायाच्या पाठीमागे ज्या प्रवृत्ती होती त्याबद्दल नवाब मलिकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करणार हे लोक काय करतायत हे सांगितलेलं होतं. हे सांगून सुद्धा लोन त्याची घेतली नाही, या उलट नवाब मलिकांनाच तुरुंगामध्ये टाकलं, त्यांचा अन्याय केला, त्यांचा अत्याचार केले. या सगळ्या गोष्टीचं जे काही फळ असतं ते फळ कालच्या सीबीआयच्या अध्यक्षांनी संबंधितांना सहन करावं लागलं असं दिसतंय. पण सर याच्या आधी आपण सीबीआयवरती वेगवेगळ्या विरोधी पक्षांनी आरोप केलेले होते की ते केंद्राचा बोलता पोपट आहे, मात्र इथे तर आता परत जर कारवाई होत असेल त्यांच्याच कुठेतरी फेवर मधला अधिकारी असं बोल म्हटलं जात होतं, मग आता याला कसं म्हणायचं? निरपेक्षपणे सीबीआय काम करायला लागली पुन्हा असं काही सांगता येत नाही. आज एकदा बघून या, निदान सुरुवात तर ठीक दिसते पण आणखीन काय असेल सांगता येत नाही, कारण इतक्या लोकांच्या सीबीआय आणि ईडी आमच्या अनेक सहकार्यांना त्यांच्या नोटीस येत, आमच्या अध्यक्षांना सुद्धा काल नोटीस आली ज्यांच्याबद्दल कधी कोणी चर्चा सुद्धा केली नव्हती अशांना सुद्धा नोटीस आली. याचा अर्थ ही सगळी आयुध आहेत की वापरण्याच्यासाठी आणि विरोधकांना थांबवण्याच्यासाठी वापरली जातात असं प्रमाण पैसे दिसते.